देहतव आहे प्रारब्धा अधीन याचा मी काशी न वाहू भार। देहतव आहे प्रारब्धा अधीन याचा मी काशी न वाहू भार। सरो माझा काल तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छितसे। लाभ तो न दिसे या उनी दुसरा आणि कदा तारा येणे जन्मी। तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओखटे आहे देवा। सर्व माझा काळ तुझी चिंतने काया वाचा मने इच्छितसे। हातुलित बलधामं हेम सैनाब देहं दन्दवन कुशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुण निधानं वानर नामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमः। इवो मेनुनादं चरंतं निरंतं स्वयं निलया गोपवेशं ददानं गवा वृंदकानं नंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं मस्तक माझे पायं। चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते। देह तव आहे प्रारब्धा अधीन पुढे याचा मी काशी न वाहू भार। ऐका वैराग्यांचे महावीर ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु यह लोकातीन तारू चैतन्याचा चित्कळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये प्रारब्धाविषयी आणि आपलं चिंतन कशामध्ये आपला वेळ जावा असा उपदेश करतात। विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आवाज साऊंड मध्ये द्या, वरचा कमी करा। पवित्र पावन गाव
विको कमी करा आवाज वाढवा. कयादो मातेच्या तीरावर वसलेले सुंदर तीर्थक्षेत्र पोंडूर गाव, आणि आज ज्या निमित्तानं आपण सर्व आई ताई मावशी अक्का सर्व मायबाप या ठिकाणी जमलेला आहोत, महान तपस्वी वैराग्यमूर्ती ज्यांनी आपलं अख्खं जीवन चंदनासारखं या समाजाकरता खर्च केलं, ज्यांनी रात्रंदिवस आपलं जीवन नामचिंतनामध्ये घातलं, परोपकारामध्ये घातलं, आज्ञाने माणसं ज्ञानी करण्याकरता ज्यांनी आपलं उभं आयुष्य घातलं, माझे गुरु असणारे सर्वांचे गुरु असणारे हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती भुजंग महाराज, ते महाराज नव्हतेत महाराज, ते संसारात असून साधू होते. विठ्ठल विठ्ठल प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व या ठिकाणी त्यांची सेवा करण्याकरता जमलेलो आहोत. लांबून लांबून आले आमच्या गुरुस्थानी असणारे महाराज आहेत, सर्व गायक वादक आहेत, अगदी बालवयामध्ये महाराष्ट्र ज्यांनी गाजवला पखवाडामध्ये आमचा धनुभाव आहे, मार्लेगावचे पोलीस पाटील, सर्वच आता पाहुणे मंडळी लांबून लांबून प्रेमसूत्र दोरी आणि तो तिकडे जातो हरी, ज्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांनी प्रेम केलं महाराज, असे सर्व मंडळी सगळे काम सोडून या ठिकाणी तुम्ही आलात. जशी ज्ञान बऱ्या तुको बऱ्या देते चिंतन करण्याचा प्रयत्न. या मृत्यू लोकातला नियम आहे पाटील, काय नियम आहे, जो जन्माला आला त्याला एक दिवस मरण आहे. ज्ञानोबरा म्हणले, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, ये घटका यंत्र जैसे परिभ्रमे गा. कोण आहे फक्त आवाज, वासांशी जीर्णा नियथा विहाय नवा निगुणा तिनरो पुराणी, तथा शरीराने विहाय जीर्णा ज्ञान संयाती नवान देई, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा शिकारीजे चैतन्य नाथे. जन्म शब्द डोळ्यासमोर आणा, ज म्हणजे जन्माला येणं आणि म म्हणजे मरण, जे अर्ध न जोडलेलं आहे त्याच नाव आहे जीवन. सगळ्यालाच मरायचंय पण मरेपर्यंत जगायचे. या मृत्यू लोकात कोणालाच राहता नाही आलं, आले अवतार आणि रते पामर. प्रभू रामचंद्राला 13,000 वर्ष तिथं राहावं लागलं, पुन्हा जावं लागलं. भगवान कृष्ण राहिले पण त्यांना सुद्धा मृत्यूलोक सोडून जावं लागलं. बघा तुम्ही, साधू असो देव असो मनुष्य असो त्यांना मृत्यूलोक सोडतावं लागतं. मग तुम्ही म्हणतात महाराज हे गळ्यात माळे घालायचे आणि एकादस करायचे सत्य बोलायचं, हे भानगडी कशासाठी, मरायचंय सगळ्यालाच, तुम्हालाही मरायचंय आणि मलाही मरायचंय. पण आपलं जर आचरण चांगलं असेल, आपलं वागणं चांगलं असेल, आपली तपश्चर्या चालली असेल, तर आपण जिवंत असताना सुद्धा आपला माणसं जय जयकार करतात आणि मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची आठवण ठेवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालच जयंती झाली, गेले ते पण आज सुद्धा त्यांच्या नावाचा जय जयकार. कशामुळं उत्तमची उरे कीर्ती मागे,
तुकाराम महाराज ज्ञानोपराय सावता महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज नरहरी काका गोरोबा काका आपले बाबा गेले शरीर रूपाने जरी गेसले असले तर विचार रूपाने गेले दिगंबर गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कहाणी मेले गेले शरीर रूपान पण उत्तम चिहुरे एक वाक्य घेऊया तुम्हाला मारायचे मला मारायचे पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या जीवनात काय राहावी कीर्ती राहावी आणि कोणाची कीर्ती राहते ज्याचं आचरण ज्याने भजन केलं एक वाक्य लिहून घ्या जल मिला भाग्य की बात है तुम्हाला भेटला मला भेटला ऐका जल मिलना भाग्य की बात है मृत्यु होना समय की बात है लेकिन मरने के बाद लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है उत्तम चिहुरे तुम्हाला सांगू का कीर्ती कोणाची होती पण उत्तम होत नाही धनु रामाचा जशी कीर्ती आहे तशी रावणाची सुद्धा आई कृष्णाची जशी कीर्ती आहे तशी कंस मामाची सुद्धा बळीराम नरजीची कीर्ती आहे तशी पुतना मावशी सुद्धा पण उत्तम कीर्ती नाही आता कोणीतरी तिचं नाव ठेवते गाव असं पाहिलं का तुम्ही पुतना मावशी ज्यूस सेंटर स्वरूप नखा साडी सेंटर कंस मामा इथं चहा भेटल्या जाईल तेच नाव आहे पण उत्तम नाही विठाला विठाला आणि साधू संतांचं जे नाव आहे ते उत्तम आहे आज जरी बाबा भुजंगराव बाबा जरी आपल्या शरीर रूपाने नसले तर आज तुझा आठवणी रूपाने महाराज काय त्यांचं जीवन तुम्हाला सांगतो आता आमचे आई साहेब आहेत दोघ जण संगच महाराज चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका मी त्यांना पाहिलं धनु की पहिल्यांदा म्हणायचं लक्ष्मीनारायणाचा जोडा आला आमच्या मायांना सुद्धा महाराज एवढी महाराजांची सेवा केली तुम्हाला काय सांगू अहो घरी असलं तर माणूस काही करून देईन खाला त्यांच्या मनावर आपण चहा देतो आणि काही पदार्थ आवडला पण ज्या ज्या ठिकाणी बाबांचं भागवत कथा असायच्या काय सांगा पोलीस पाटील माझ्या डोळ्यासमोर ते आता तुमचा उड्डाण पूल दिसायला ती नदी दिसायली आणि आपला मधोगरीचा सप्ताह दिसायला चेअरमन तुम्हाला सांगतो उन्हाळ्याचे दिवस आणि एवढे मोठे विद्वान भुजंग महाराज ज्ञानेश्वरी जवळपास मुखदगत आणि मला एकतरी महाराष्ट्रातला महाराज दाखवा असा की सकाळी ज्ञानेश्वरी पारायण करणारा आणि नंतर भागवत सांगणार आम्ही सांगतो भागवत दोनला जाणं पाचला खाली उतरणं पुन्हा त्या गावात धक्का लावायचा नाही पण स्वतः लक्ष्मीनारायण दोघं जण जोडा आजू डोळ्यासमोर आहेत ते असे साक्षात माझ्यासमोर दिसायत बरं ते दोघं आसनावर बसलेले ज्ञानेश्वरी समोर ठेवलेल्या अनेक माणसं ज्ञानेश्वरी पारायण वाचायला 3 तास ज्ञानेश्वरी पारायण वाचायचं जेवायचं आराम नाही काय नाही लगेच भागवत कथा सुरू लगेच पुराणाचे हरिपाठाची तयारी करा आणि कीर्तनात कधीच झोपले नाही महाराज समोर येऊन बसायचे नाही कशामुळं आता विद्वान असणं आमच्यासारख्या पोरासोराला भीती वाटते पाठीमागं कीर्तन ऐकायला 2.5 तास बसायचे ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा हरिपाठ
आणि नंतर महाराज कीर्तन ऐकायचे, झोप कमी आणि साधना जास्त होती. असे माणसं पुन्हा आपल्या डोळ्यात आता दिसणे. आम्ही महाराज लोक आहेत पण तुम्हाला माहित आहे ना, विठ्ठला विठ्ठला जास्तीत जास्त आपला काळ बाबांनी नाम चिंतनात घातला. आता गावातला जे मधुकरी तुम्ही सप्ताह चालू केलेला आहे ते बाबानं चालू केलाय आणि आज हयात चालू आहे. आताच मी भारती महाराज दर्शनाला गेलो. म्हणजे काय महाराज, ज्यावेळेस दत्त उत्सव असन त्याच बाबाचं कीर्तन आहे का, ज्या दिवस आमचे कार्यक्रम असतील बाबाचे इथं कार्यक्रम असेल त्यांचे सहकारी पुन्हा संगत असायचे. बरं, कार्यक्रम करतात महाराज लोक पण निष्काम सेवा महाराज, कुठल्याच प्रकारची तुमची आशा नाही. किती लांब कार्यक्रम असो आणि किती मोठा काम असो महाराज, कीर्तन करायचं गावाकडं निघायचं. म्हणून उत्तम चिवरी कीर्ती मागे समाधी जे जे कार कोणाचा होत नसतो राजे हो, ज्यांनी पाठीमाग पुण्य कमवलंय पुण्यवंत भागे.